नमस्कार, घरगुती उपाय जे किडनी स्टोन काढण्यास करू शकतात मदत। कोणत्याही पद्धती वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधा। तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता की नाही हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील। अनेक वेळा व्यक्तीच्या वेगवेगळ्या आरोग्यामुळे घरगुती उपायांमुळे आरामाऐवजी नवीन समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे डॉक्टरांना न सांगता हे उपाय करून पाहू नका। जर तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला स्तनपान देत असाल तर यापैकी कोणतीही पद्धत किंवा प्रिस्क्रिप्शन वापरणे टाळा। यापैकी कोणतेही रस किंवा आहारातील बदलांमुळे तुम्हाला किंवा तुमच्या बाळांवर दुष्परिणाम होऊ शकतो हे तुमचे डॉक्टर तुम्हाला उत्तम सांगू शकतात। सर्व आवश्यक सावधगिरी समजून घेऊन आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत जे तुमच्या प्रणालीतून किडनी स्टोन बाहेर काढण्यास मदत करतात, तसेच किडनीमध्ये नवीन दगड तयार होण्यास प्रतिबंध देखील करतात। चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे घरगुती उपाय। निर्जलीकरण टाळा। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कधी मुतखडा झाला असेल तर तुमच्यासाठी नियमित पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता। जेव्हा तुम्ही किंवा कोणीतरी मुतखड्यातून मूत्रमार्गात अडकण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या अवस्थेत असता तेव्हा ही वेदना खूप खोल असू शकते, म्हणून हा दगड बाहेर येण्यास मदत करण्यासाठी दिवसभरात 12 ते 15 ग्लास पाणी प्या। यामुळे वारंवार लघवी होईल आणि दगड त्याच्या जागेवरून सरकेल, त्यामुळे वेदना काही प्रमाणात कमी होऊन तो लघवीच्या दिशेने सरकतो। या दरम्यान जेव्हाही तुम्ही लघवी कराल तेव्हा त्याच्या रंगाकडे लक्ष द्या। लघवीचा रंग हलका पिवळा असावा। जर तुम्हाला तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल तर याचा अर्थ शरीरात पाण्याची कमतरता आहे। शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे स्टोन बाहेर पडताना त्रास होतो, म्हणूनच डिहायड्रेशन होऊ देऊ नका आणि सतत पाणी पित राहा। एकदा किडनी स्टोन निघाला की त्यानंतरही कोणत्याही स्थितीत पाणी पिणे थांबवू नका आणि दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला ठेवा। दुसरं आहे लिंबू पाणी प्या। लिंबू पाणी हे अतिशय ताजेतवाने पेय आहे। हे बनवायला देखील खूप सोपे आहे। फक्त एक लिंबू कापून पाण्यात पिळून घ्या आणि एक अतिशय चवदार आणि आरोग्यदायी पेय तयार आहे। लिंबूमध्ये सायट्रेट असते जे किडनीमध्ये कॅल्शियम स्टोन तयार होण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध करते। सायट्रेट मूत्रपिंडात असलेल्या लहान दगडांचे लहान तुकडे करते, जेणेकरून ते लघवीतून जाताना वेदना देत नाहीत आणि सहज काढले जातात। तिसरा आहे तुळशीचा रस देखील गुणकारी आहे। तुळशीच्या पानांमध्ये ॲसिडिक ॲसिड असते जे किडनी स्टोन तोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते। यासोबतच तुळशीची पाने पचन आणि जळजळ यामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या कमी करण्यासही मदत करतात। तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आढळतात, या कारणास्तव त्यांचा रस किडनीच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे। तुम्ही त्याची ताजी पाने किंवा वाळलेली पाने वापरू शकता। तुळशीचा चहा गरम पाण्यात उकळून दिवसातून अनेक वेळा पिऊ शकता। यासोबतच तुळशीचा रस पाण्यात मिसळूनही बनवू शकता। तुळशीचा नियमित वापर करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, सलग 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ तुळशीचे रस सेवन करू नये। याचे जास्त परिणाम सेवन केल्याने काही समस्या उद्भवू शकतात, जसे की रक्तातील साखर कमी होणे, रक्तदाबमध्ये जलद घट यांसारखे। तुमच्या आहारात ऑक्सलेट समृद्ध अन्नाचे प्रमाण कमी करा। ऑक्सलेट किंवा ऑक्सलिक ॲसिड हे अनेक हिरव्या भाज्या, फळे आणि कोकोमध्ये आढळणारे एक पोषक घटक आहे। याशिवाय ते आपल्या शरीरातही तयार होते। जास्त प्रमाणात ऑक्सलेटचे सेवन केल्याने लघवीतील ऑक्सलिक ॲसिडचे प्रमाण वाढते। कॅल्शियमसह कॅल्शियम ऑक्सलेट लहान कणांना जोडते जे एकत्र दगड बनवतात। म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात जसे पदार्थ कमी केले पाहिजेत जे खडे तयार होण्यास मदत करतात। केवळ कॅल्शियमच नाही तर इतर अनेक रसायनांसह ऑक्सलेट दगड तयार करण्यास बांधले जाते। आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या।